Hello, my dear students. We have studied the lesson 4.4 The Unsinkable Ship. In this video, my dear students, we are going to learn English Workshop. Page number 94 let's start from question 1 find any six words from the text that have suffixes underline the suffix in each of them with dharthimitrano ya prashnamade मुख्य शब्द आहे सफिक्स सफिक्स म्हणजे काय हे जर आपणास माहिती असेल तर ह्याचं उत्तर आपण लिहू शकू मित्रांनो परीक्षेत सफिक्सेस प्रिफिक्सेस ह्याच्यावर प्रश्न येत असतो चला तर मग सफिक्स म्हणजे नेमकं काय सफिक्स म्हणजे प्रत्यय मुख्य शब्दाला किंवा मूळ शब्दाला जोडून येणारे काही अक्षर की ज्यामुळे आणखी नवीन शब्द बनतो त्याला सफिक्स किंवा प्रत्यय असं म्हणतात आपण एखादं एक एक्झाम्पल बघूया आणि मग तुम्हाला कळेल की काय सफिक्स असतं तर पहा जस्ट वेट वेट माय डिअर स्टुडंट्स ओके okay. पता या ठिकाण मी ए सी टी एक्ट हा शब्द लिला है ऐक्ट पुढ़ बी टी आय ओ एन एक्शन मित्रनो हा ठिकाणी ऐक्ट हा जो शब्द है हा मेन वर्ड है आणि ह्या मुख्य शब्दाला आय ओ एन हा जो प्रत्यय आहे बघा तो या ठिकाणी आलेला आहे तर अशा प्रकारे ए सी टी आय ओ एन ॲक्शन हा एक नवीन शब्द बनतो म्हणजे ॲक्टला आय ओ एन हा सफिक्स प्रत्यय त्या ठिकाणी आहे असं आपण म्हणतो मग प्रश्न काय आहे फाइंड एनी सिक्स वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट जो आपण टेक्स्ट शिकलो दी अनसिंकेबल शिप ह्यामधून सहा शब्द शोधा कोणते शब्द दॅट हॅव सफिक्सेस की ज्यांना प्रत्यय आहे अंडरलाइन द सफिक्स इन इच ऑफ देम आणि ते सहा शब्द शोधून त्या शब्दांना जे सफिक्सेस आहेत जे प्रत्यय आहे त्यांना अंडरलाईन करा असा हा प्रश्न आहे प्रश्नाचा प्रश्ना अर्थ समजून घेणं खूप अत्यावश्यक असतं चला तर बघूया मी काही एक्जाम्पल तुम्हाला दाखवतो आहे आणि उर्वरित तुम्हाला ते सोडवायचे आहेत तर पहा आपलं टायटल जर तुम्ही पाहिलं ह्या लेसनचं दी अनसिंकेबल शिप अनसिंकेबल यू एन एस आय एन के ए बी एल ई वेट एल ई बघा अनसिंकेबल मित्रांनो आता ह्या शब्दामध्ये हा संपूर्ण एक शब्द आहे अनसिंकेबल ह्या शब्दामध्ये सफिक्स कुठला घेतला आहे तर तो सफिक्स आहे ए बी एल ई -E, एबल तर आपण याला काय करायचे, आहे अंडरलाईन करायची आहे अशा प्रकारे पा उत्तर झालं अनसिंकेबल लिहून ए बी एल ई ला अंडरलाईन करायची आहे आता पुढचं बघूया सेकंड एक्झॅम्पल सांगतो आहे या ठिकाणी टायटॅनिक हा एक शब्द बघा आलेला आहे टायटॅनिक स्पेलिंग आहे टी आय टी ए एन आय सी टायटॅनिक मित्रांनो टायटन हा शब्द प्रमुख शब्द आहे टायटन आणि याच्यामध्ये आय सी हा जो आहे हा प्रत्यय आहे म्हणजे आपण अंडरलाईन करायची आहे आय सीला आय सीला अंडरलाईन करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या टेक्स्टबुकमधून सहा शब्द लिहायचे आहेत त्यापैकी मी दोन सांगितली आहेत अनसिंकेबल अंडरलाईन करायची ए बी एल ई टायटॅनिक अंडरलाईन करायची आय सी तर आणखीन तुम्हाला सांगतो बघा कम्फर्टेबल आहे सडनली आहे डिरेक्शन आहे स्लोली आहे आणखीन बरेच शब्द ह्या टेक्स्टमध्ये सफिक्सेस असलेले आहेत जे मी शब्द बोललो जर तुम्हाला ते लिहायचे असतील तर त्या ठिकाणी जे सफिक्स असतील त्यांना अंडरलाईन करायची हे आहे हेच लिया शब्द असं नाही याच्या व्यतिरिक्त टेक्स्टमध्ये ह्या धड्यामध्ये जे तुम्हाला दिसतील ते घ्या परंतु त्यांना सफिक्सना अंडरलाईन करायची आहे आय होप यू गॉट इट नेक्स्ट वन बघा सेकंड क्वेश्चन या ठिकाणी काय आहे टू वर्ड्स मे कंबाईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ चेंज मिनिंग सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स इन इंग्लिश मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर प्रश्न आहे टू वर्ड्स मे कंबाईन दोन शब्द मिळून एक नवीन शब्द बनतो न्यू वर्ड तयार होतो पहा दोन शब्दांनी एक नवीन शब्द बनतो त्याला कंबाइन वर्ड किंवा कंपाउंड वर्ड असं देखील म्हणतात पुन्हा समजून घ्या एक्झाम्पल दिले बघा इथे एवरीथिंग पहा मेन वर्ड आहे एवरीथिंग एव्हरीथिंग ह्या वर्डमध्ये आपण जर पाहिलं तर एव्हरी हा एक शब्द आहे थिंग दुसरा शब्द आहे म्हणजे एव्हरी आणि थिंग मिळून एव्हरी हा एक प्रमुख शब्द थिंग हा एक मुख्य शब्द या दोन्ही शब्दांपासून एव्हरीथिंग हा नवीन शब्द बनतो कंबाईंड वर्ड तयार होतो त्याला कंपाऊंड वर्ड कंपाऊंड वर्ड असं म्हणतात सम ऑफ देम हॅव अ हायपन काही असे कंपान वर्ड असतात कंबाईन वर्ड असतात की त्या ठिकाणी दोन शब्दांमध्ये हायपन असतं हायपन म्हणजे काय तर तुम्हाला डॅश माहिती आहे डॅश असा आपण म्हणतो पण छोटासा अशी रेषा मारणं त्याला हायपन असं म्हणतात तर पहा या ठिकाणी लाईफ स्किल हे जे शब्द आहेत या तुम्ही पाहू शकता बघा यामध्ये हा जो लाईफ स्किल कंपाऊंड वर्ड आहे यामध्ये छोटासा आपण हाय पण पाहू शकता लाईफ स्किल अशा प्रकारे ह्याला देखील कंपाऊंड वर्ड असं म्हणतात तर मित्रांनो प्रश्न असा आहे फाईन फोर ऑर फाईव्ह कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट मग अशा प्रकारचे कंपाऊंड वर्ड्स चार ते पाच कंपाऊंड वर्ड्स टेक्स्टमधून शोधून लिहा एक बघा दोन प्रकारे ते आहेत एक म्हणजे अशा प्रकारे एव्हरीथिंग एव्हरीथिंग की ज्यामध्ये हाय पण नाही कंपाऊंड वर्ड आहे आणि दुसरा जो आहे हा बघा एव्हरीथिंग हाय पण नाही आहे लाईफस्किल हायपन आहे परंतु दोन्हीसुद्धा कंपाऊंड वर्ड्स आहेत तर असलेले सुद्धा शब्द कंपाऊंड वर्ड असतात लक्षात राहू द्या तर अशा प्रकारे चार ते पाच शब्द शोधून सांगायचे आहेत मित्रांनो तुमचा माहिती करता सांगतो आहे या ठिकाणी आईसबर्ग हा शब्द तुम्ही पाहू शकता आय सी ई -E बी ई -E आर जी आईसबर्ग हा आहे कंपाऊंड वर्ड मग याच्यामध्ये कसं करणार आय सी ई -E, हा एक प्लस करणार बर्ग बी ई -E आर जी हा एक झाला कंपाऊंडवर्ड दुसरा सांगतो बघा लाईफ बोर्ड किंवा लाइफ बोर्ड असा देखील या ठिकाणी टेक्स्टमध्ये शब्द तुम्ही पाहू शकता ह्या पुस्तकातीलच शब्द तुम्हाला सांगायचे आहेत बघा एल आय एफ ई हायपन बी ओ ए टी लाईफ बोट्स हा दुसरा कंबाईन वर्ड मग तुम्ही इथे एल आय एफ ई लाईफ प्लस बी ओ ए टी एस बोट्स तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आस चार ते पाच कंबाउ वर्ड्स शोधून लिहायचे आहेत समथिंग आहे एव्हरी आहे मीन व्हाईल आहे यू कॅन फाईंड शोधा आणि लिहा एवढ्यात मी बोललो आहे नेक्स्ट क्वेश्चन होप सो यू अंडरस्टूड दिस वन टू सेकंड क्वेश्चन पहा रीड द टेक्स्ट अँड आन्सर टेक्स्ट आपण शिकलो तर वाचा पुन्हा आणि ह्या प्रश्नांची उत्तरे लिहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी ओरली ह्या प्रश्नांची उत्तरे सांगतो आहे तुम्हाला तेवढा त्याचा हेल्प होईल खरं तर लेसन वाचून तुम्ही स्वत ह्या प्रश्नांची उत्तरे लिहिणं फार अपेक्षित आहे परंतु काही विद्यार्थी अजिबात ते बघत नाहीत त्यासाठी मी ओरली तोंडी या ठिकाणी उत्तरं सांगतोय ते वाचून तरी कमीत कमी आपल्या वहीत त्याचे उत्तरं लिहायचे आहेत लेट सी नंबर वन वॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन टायटॅनिक या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो प्रश्न वाचून त्याचा अर्थ समजणं खूप आवश्यक आणि या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे यूज टायटॅनिक म्हणजे यूज एच यू जी ई म्हणजे मोठा तर पूर्ण वाक्याचं उत्तर कसं लिहिणार पा तर या ठिकाणी द वॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन असा हा शब्द आहे प्रश्न आहे तर पूर्ण वाक्य कसं करणार तर मित्रांनो या ठिकाणी वॉट आणि डज ह्या दोन शब्दांनी प्रश्न विचारला गेला आहे प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण सुरुवात करणार आहोत त्या प्रश्नातील सब्जेक्टनी तर या वाक्यामध्ये बघा पहिले दोन शब्दांनी प्रश्न विचारला आहे आता इथे द वर्ड टायटॅनिक हा इथे सब्जेक्ट घ्यायचा आहे द वर्ड टायटॅनिक हा झाला सब्जेक्ट नंतर या ठिकाणी मुख्य शब्द आहे तो म्हणजे मीन हा वर्ब आहे क्रियापद आहे तो आपण लिहितो आहे सब्जेक्ट नंतर वर्ब लिहितो आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे इंग्रजीत वाक्य रचना असते स्टेटमेंटमध्ये सब्जेक्ट लिहून झाल्यावरती वर पाहिजे तो लिहिला मीन मित्रांनो मुख्य गोष्ट आहे का आता आपण या ठिकाणी हा जो डज शब्द आहे तो काढत आहोत कारण तो प्रश्न विचारतोय मग प्रश्नामध्ये जो टेन्स असतो जो काळ असतो तोच टेन्स उत्तरात असणे खूप आवश्यक असतं डज जर काढला तर जो वर्ब आहे त्या वर्बला एस किंवा ई एस प्रत्यय लागणार म्हणून मीन्स असं आपण घेतलं जर डसच्या ऐवजी असेल डू तर वर्बला यस ई एस, एस प्रत्यय लागत नाही जसा तो वर्ब असेल तसाच घ्यायचा बदल होत नाही मित्रांनो जर ह्या डसच्या ऐवजी डीड राहिला असता डी आय डी डीड राहिला असता तर मग काय करतात तो क्रियापद जो असतो त्याचा भूतकाळ करावा लागतो मीनचा घेणार मिंट लक्षात राहू द्या ह्या प्रश्नामध्ये डज आहे म्हणून घेतला मिन्स द वर्ड टायटॅनिक मीन्स पुढे उत्तर लिहा यूज एच यू जी ई एकेरी अवतर्जनात लिहिलं फुलस्टॉप पहा अशा पद्धतीने सर्व प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तर लिहायची आहेत टेन्स बघायचं आहे द व टायटॅनिक मीन्स यूज होप सो यू गॉट इट सेकंड पहा हाऊ मेनी पॅसेंजर्स डीट टायटॅनिक कॅरी उत्तर ऐका आत्ताच मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते सांगितलं सेकंड समजून घ्या हाऊ मेनी पॅसेंजर्स डीट टायटॅनिक कॅरी ह्यामध्ये टायटॅनिक हा सब्जेक्ट आहे टायटॅनिक पुढे कॅरी व्हर बे इथे डी डेड आहे बघा मग कॅरीचं होणार कॅरीड कसं सी ए आर आर आय ई डी -E असं लिहायचा कॅरीड सी ए डबल आर आय ई -E डी टायटॅनिक कॅरीड उत्तर लिया हाऊ मेनी पॅसेंजर्स किती पॅसेंजर्स किंवा प्रवासी त्या टायटॅनिकमध्ये प्रवास करत होते बघा टायटॅनिक कॅरीड मोर दॅन टू थाउजंड पॅसेंजर्स असं उत्तर लिहा हाओ मेनीचा अर्थ किती होतो त्या टायटॅनिकमध्ये किती पॅसेंजर्स जात होते प्रवास करत होते टायटॅनिक कॅरीड मोर दॅन टू थाउजंड पॅसेंजर्स सी पहा वाय वेअर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक प्राऊड प्राऊड म्हणजे काय तर अभिमान असणे गर्व वाटणे त्या टायटॅनिकमधील जे प्रवासी होते त्यांना टायटॅनिकबद्दल प्राऊड फील का होत होतं व्हायचा प्रश्न बघा व्हायचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा याचं उत्तर आपण बिकॉजने लिहिलं पाहिजे वाय म्हणजे का त्याचं कारण विचारलेलं असतं आणि म्हणून कारण आपण बिकॉज सांगत असतो तर पहा तर ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाय वेर हे दोन शब्दांनी प्रश्न विचारला है? आहे द पॅसेंजर्स ऑन द टायटॅनिक हा सब्जेक्ट आहे तर पहा वाय वेअर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक प्राऊड याचं उत्तर आहे का द पॅसेंजर्स वेअर सो प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड असं उत्तर लावायचं आहे पुन्हा ऐका द पॅसेंजर्स वेअर ऑन टायटॅनिक सो so proud बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड पुढचा प्रश्न पहा वाय डीड पीपल कॉल टायटॅनिक अँड अनसिंकेबल शिप हा सुद्धा प्रश्न व्हायचा आहे डीड आहे भूतकाळ आहे टायटॅनिकला लोक अनसिंकेबल शिप असं का म्हणत त्यांना माहिती होतं हे कधीच बोलू शकत नाही म्हणून द पीपल कॉल्ट सी ए डबल एल ई डी डी ई लागतो प्रत्यय सफिक्स कारण वाक्यात डीड आहे द पीपल कॉल्ट टायटॅनिक अँड शिप बिकॉज बघा पाहिजे प्रश्न म्हणून बिकॉज दे थॉट इट कुड नेबर सिंग हे उत्तर आहे आता ई पहा वॉट डीड कॅरफेथियाज क्रू फाईंड कॅरफेथिया क्रूला काय त्या ठिकाणी आढळले काय सापडले दे फाउंड बघा फाउंड म्हणतो मी फाइंडचा भूतकाळ फाउंड कारण डी डी वाक्यामध्ये दे म्हणजे कॅरफेथियाज क्रू दे फाऊंड अर्जंट मॅसेजेस ऑन द टायटॅनिक आस्किंग फॉर हेल्प असं उत्तर असेल ए पाहा हू वॉज द डिरेक्टर ऑफ द फिल्म बेस्ड ऑन द टायटॅनिक्स मेड एन वॉइ सोपा प्रश्न आहे त्या ठिकाणी टायटॅनिक्स मेडन वॉवेज ह्या फिल्मचा डिरेक्टर कोण होता कोण होते डायरेक्टर त्या फिल्मचे याचं उत्तर आहे जेम्स कॅमेरॉन हूचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा हूच्या जागी जे असेल उत्तर ते लिहायचं पुढचं वाक्य आहे तसं लिहायचं कसं बघा जेम्स कॅमेरॉन वॉज द डिरेक्टर ऑफ द फिल्म बेस्ड ऑन दी थायथॅनिक्स मेडन वॉवेज हसं लिहायचं लास्ट क्वेश्चन वेअर डीड द सायंटिस्ट फाइंड थायटॅनिक सायंटिस्ट लोकांना टायटॅनिक शिप कोठे सापडले सायंटिस्ट द सायंटिस्ट लिहायचं आहे द सायंटिस्ट फाईनचा पास्ट इन्स फाऊंड वाक्यात डीड वेअर म्हणजे कोठे ठिकाण सांगायचं आहे द सायंटिस्ट फाऊंड टायटॅनिक लाइंग इन टू पीसेस ऑन द ओशन Floor lying in two pieces on the ocean floor. I hope, my dear students, you got understood these two questions number one and two. So that's it here today's video. You have to write these questions and answers in your book. Take the image and send on the groups till then take care we will meet soon in next or coming video